नमस्कार आज काय आहे, आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये केलेल्या अध्यापनाची अध्ययनाची उजळणी होणे व वर्तमान दोन हजार एकवीस दोन हजार बावीस शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी होणे या उद्देशाने सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे तर या अभ्यासक्रमाचे स्वरूप आता आपण बघणार आहोत स्वरूप काय आहेत ते बघूया इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी गणित इंग्रजी विज्ञान हिंदी व सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी पंचेचाळीस दिवसांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे पंचेचाळीस दिवसाचा हा अभ्यासक्रम आहे याच दुसरं स्वरूप आपण बघणार आहोत तर दुसरं स्वरूप असं आहे की हा सेतू अभ्यासक्रम इयत्ता निहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वांच्या क्षमतांवर आधारित असून सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावायचं आहे सर्व व्यवस्थापन म्हणजे जिल्हा परिषद असू दे खाजगी असू दे खाजगी विनानुदानित वगैरे असू द्या सेल्फ फायनान्स असू द्या सर्वांसाठी बघा याचं पुढचं स्वरूप आपण बघणार आहोत या अभ्यासक्रमाचं पुढचं स्वरूप आहे सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका म्हणजे ज्याला वर्कशीट आपण म्हणतो त्या देण्यात आल्या असून सदर कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित कृती केंद्रित असेच अध्याय अद्धे, तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे आता याचा मुख्य स्रोत म्हणजे सोर्स काय आहे कुठून तुम्ही हे माहिती मिळू शकता तर सदर सेतू अभ्यासक्रम डब्ल्यू 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 डॉट ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे तेथून आपण तो डाउनलोड करू शकतो विषय निहाय तुम्ही सर्व पी डी डाउनलोड करू शकता आता या अभ्यासक्रमाचा कालावधी बघूया या अभ्यासक्रमाचा कालावधी सदर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण पंचेचाळीस दिवसांकरिता करावायची आहे त्यासाठी त्यांनी दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये ही अंमलबजावणी आपल्याला करावायची आहे आता मूल्यमापन सदर अभ्यासक्रमाचं मूल्यमापन कसं करावं विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका कृती पत्रिका शिक्षक पालक सहाध्यायी शिक्षक मित्र स्वयंसेवक व विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने त्या सोडवायच्या आहेत बघा याचं मूल्यमापन अजून कसं करायचं ते आपण बघणार आहोत सेतू अभ्यासक्रमाचं या सर्व कृतीपत्रिका विषय न्याय विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्यांची छफाई करून त्यामध्येही सोडू शकतात जेणेकरून शिक्षकांना मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल ते थोडंसं सोयीस्कर जाईल ठीक आहे तर अजून मूल्यमापन कसं करावं हे पुढचा एक मुद्दा बघूया आपण मूल्यमापन आपण कसं करणार आहोत ते सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर तीन चाचण्या देण्यात आलेल्या आहेत त्या चाचण्या ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये आहेत बघा वेगवेगळ्या वेग वेग तुम्ही पीडीएफ जर उघडल्या तर त्या पी पीडीएफ मध्ये त्या तीन चाचण्या आहेत आता मूल्यमापन करत असताना यामध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे मूल्यमापनामध्ये शिक्षकाची भूमिका आपण बघणार आहोत शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून सोडून घेतल्यानंतर तपासायच्या आहेत या चाचण्यांची गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे सुद्धा आवश्यक आहे तर त्यासाठी लागणारा जो फॉर्मॅट आहे तो शिक्षकांनी योग्य रीती तयार करून घेणे आणि त्याची नोंद ठेवणे आता नियमित अध्यापन केव्हा करावे हा एक प्रश्न असेलच प्रत्येकाला की नियमित अध्यापन आपलं जे आहे ते केव्हा करायचं तर सेतू अभ्यासक्रम पंचेचाळीस दिवसांचा पूर्ण झाल्यानंतर आपल्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनास आपण सुरुवात करायची आहे नियमित अध्यापन सेतू अभ्यासक्रम पंचेचाळीस दिवसाचा संपला की आपण ते सुरुवात करायची आहे तर सेतू अभ्यासक्रमासाठी बघा सेतू अभ्यासक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आभार आणि हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि त्यांनासुद्धा कळू दे की शेतू अभ्यासक्रम म्हणजे नेमकं का, काय आहे ते तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही लाईक कमेंट केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय